मर्द है, इतना ताकतवर है तो यहाँ आकर मर। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा। आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? खरा है रे बाबा, अगदी खरा आहे डॉक्टर म्हणतोय ते। आता काहीतरी चमत्कार घडला तरच। जेव्हा माणसाच्या हातात काही उरत नाही ना, तेव्हा देवाला यावंच लागतं रे बाबा, यावंच लागतं। आई देवाचं कमी काय करतोय आपण? खरं म्हणजे आता ना प्रॅक्टिकल आपण विचार करायला हवा। आई मला तरी असं वाटतं की आता श्रावणी आणि अक्षयच्या लग्नाचा विचार व्हायला हवा। काय घरात लग्न कार्य असेल ना, तर मला तरी असं वाटतं की घरातलं हे जे बिघडलेलं वातावरण आहे ते थोड्या का प्रमाणात होईना पण निवळेल। डॅड, मी आणि श्रावणीने पण हा विचार केला होता, पण श्रेयसची अशी अवस्था असताना लग्नाचा विचार करणं योग्य वाटत नाही। अरविंद, अक्षय म्हणतोय ते पटते मला। अरे ह्या सगळ्यात श्रावणीची खूप पंचाईत झाले, श्रेयस बरा व्हायला अजून किती काळ थांबावं लागेल काही सांगता येत नाही, आणि त्यासाठी आपण एवढा वेळ थांबणं शक्य नाही रे। श्रावणी तशीच आपल्या घरात राहते, त्यामुळे तिच्यावर दडपण असत, ते बरोबर नाहीये। अक्षय, तुम्ही दोघं लग्नाशिवाय एकत्र राहताय, आता तुम्ही जास्त काळ थांबावं असं मला नाही वाटत। अरे एकदा का तुमचं लग्न झालं ना की घरातलं वातावरण बदलेल, ह्या घरानं तुम्हाला सुखी झालेलं मला बघायचंय रे। श्रेयसलाही खूप बरं वाटेल त्यामुळे। ते काही नाही अरविंद, आता आपणच पुढाकार घ्यायला हवा। उद्याच्या उद्या श्रेयसला आपण घेऊन देवीच्या मंदिरात जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि तिला साकडं घालूया। ह्या सगळ्यातून लवकरात लवकर त्याला बाहेर काढ ग बाई। आणि हे बघ, यशोधरेशी पण बोलूया, गुरुजींना बोलूया ह्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी। श्रावणी जा बाळा, आईबाबांना श्रेयसच्या रूममध्ये घेऊन ये, आम्ही तिथेच जातोय। चल चल रे बाबा चल। सावकाश, ऑफिसला आलो नाहीये? आत्ताच तर आलो होतो ना ऑफिसला, ते आपले लॉसेस कव्हर करण्यासाठी ओव्हरसीज क्लायंट बरोबर मीटिंग होती आपली नवीन प्रोजेक्टची। तुझे सांगतोयस, त्याला 6 महिने झाले श्रेयस, तू तिथेच थांबलायस। 6 महिने झाले तरी सुद्धा तू अजूनही हे ऍक्सेप्ट नाही करू शकलायस की आराध्या आता या जगात नाहीये। ताई, आपल्या ऑफिसमधून आलोय मी आता। आत्ता ऑल गुड? नाही ताई, एक प्रॉब्लेम झालाय। ते आपले नवीन इन्व्हेस्टर आहेत ना, त्यांना श्रेयसला भेटायचंय। म्हणजे मला ते सतत विचारतात की श्रेयस कुठे आहे, श्रेयस कुठे आहे। मी त्यांना खोटं बोललो की एका डीलसाठी श्रेयस परदेशी गेलाय, तरी विचारतात की परदेशातून कधी येतील म्हणून। त्यांची इच्छा आहे की त्यांचा नवा प्रोजेक्ट श्रेयसने हँडल करावा, आणि श्रेयसने जर तो प्रोजेक्ट हँडल केला नाही तर तो प्रोजेक्ट आपल्याला ते देणार नाही। आणि ताई, सध्या आपली परिस्थिती बघता हा प्रोजेक्ट आपल्या हातातून जाता कामा नये। काय करायचं काही कळत नाहीये ताई। डोंट वरी, लवकरात लवकर श्रेयस ऑफिसचं काम सांभाळे। गेले 6 महिने त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, लवकरच तो नॉर्मल होईल आणि आय एम शुअर ऑफिसचं काम करण्यासाठी प्रेझेंटेबल पण होईल। श्रेयस, तुला असं नाही रे बघू शकत आम्ही, तू लवकरात लवकर बरा व्हायला हवास, त्यासाठी काही करू। ममा,
काय? नाही, यू आर राईट, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात ना, पण तरी आम्हाला वाटतं की एकदा त्यांच्याबरोबर तुझी मीटिंग झाली तर बरं होईल. येतोस ऑफिसला? हो शुअर, जाऊ शकतो. वंडरफुल. कपडे बदल मग, है ना. फक्त एक अट आहे, आराध्याला बरोबर घेऊन जायचं. नाही आता ती किती दिवस अशी घरी बसून राहणार ना, तिने पण कामात लक्ष द्यायला हवं. आणि मी तिला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही, तिला घेऊन जायचं बरोबर, तर मी येईन. हो हो, नो प्रॉब्लेम. मग काहीच प्रॉब्लेम नाही. आई, हे श्रेयस. काय ग? ये. अरे बाबा, अंगारा लावायचंय तुला. हो ला. गे लावून ये. मी आलोच फ्रेश होऊन येतो, मग निघूया ऑफिसला. हा आलोच, तू कुठेही जाऊ नकोस. हा मी येतो, मग जाऊ आपण ऑफिसला. आलोच. बघितलंस यशोधरा, अगं आता सगळे उपाय करून थकलोय आपण. आता एकच उपाय आहे, उद्याच्या उद्या आपण देवीच्या देवळात जाऊया आणि तिला साकडं घालूया. नाही, तिला सांगूया गं, आता ह्या सगळ्यातून श्रेयसला बाहेर काढ बाई, तू मनोभावे तिची सेवा करूया. तिला सांगूया, तूच बाई वाचव आता ह्यातून आम्हाला, ह्यातून बाहेर काढ त्याला. आणखी एक सांगायचंय तुला, श्रेयस बरा होईल या आशेवर आपण 6 महिने या दोघांचं लग्न करायला थांबलोय. पण आता नाही, खूप वाट बघितली आपण, आता लवकरात लवकर यांचं लग्न करूया. श्रेयस बरा व्हावा म्हणून तरी हे लग्न करूया. त्या निमित्तानं घरात वातावरण चांगलं होईल, आनंदी होईल. ते काही नाही, उद्याच्या उद्या मी गुरुजींना बोलावते आणि या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला सांगते. काय आज अचानक? तुम्हाला थँक्यू म्हणायला आले. रिअली सरप्राईज. नाही म्हणजे आजपर्यंत तुम्ही दोन्ही बहिणींनी कायम आमच्यावर आरोपच केले, आता अचानक. प्लीज, तुम्ही सगळ्या जुन्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या लग्नासाठी स्वतःहून पुढाकार घेतला ना, मग मीही जुन्या गोष्टी बाजूला ठेवायला नको का? आणि मी त्यासाठी चाले. थँक्यू सो मच. झालं गेलं ते सगळं विसरून माझ्या आणि अक्षयच्या लग्नाला तुम्ही परवानगी दिली, आणि त्यात श्रेयस भाऊजींचीही अशी अवस्था असताना तुम्ही सगळ्यांनी आमच्या लग्नाचा विचार केला त्यासाठी खरंच थँक्यू. मॅम, मी नेहमी तुमचा मान ठेवेन, कधीच तक्रारीला जागा देणार नाही आणि ह्या घराला आनंदी ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन, तुमचं सगळं ऐकेन मी. ताई जरी नसली तरी मी या घराची काळजी घेईन. गुड, व्हेरी गुड. एक सून म्हणून तुझी काय कर्तव्य आहे त्याची तुला जाणीव झाली आहे हे बघून आम्हाला खूप आनंद झाला. रिअली आय एम व्हेरी हॅपी. आमची दोन्ही मुलं आमचं सर्वस्व आहेत, त्यांच्यासाठी आम्ही वाटेल तो त्याग करू शकतो. वाटेल तो. बट आय एम गुड, आय मीन आय लाईक युअर डिसिजन. वेल, एक काम करशील, जरा तुझ्या आईला विचार, आमची कॉफी तयार केली का त्याने? नाही, विसरले असतील तर जरा त्यांना सांगशील प्लीज? हो सांगते. हाऊ स्वीट, थँक्यू सो मच. ओ या, दॅट्स ओके.
तुझं थँक्यू नको आहे आणि तुझं ते लग्नाचं स्वप्नरंजनही नको आहे. आता आमची प्रायोरिटी श्रेयस बरा होणं आहे. बट ऑफकोर्स त्यानंतर आम्ही आमच्या अक्षयचं लग्न लावणारच. बट अनफॉर्च्युनेटली नवरी तू नसणार आहेस. आम्ही आमच्या अक्षयचं लग्न एका वेगळ्याच मुलीशी लावून देणार आहोत. अँड यु नो व्हॉट श्रावणी, हे सगळं होणार तुझ्या डोळ्यात देखत बघशीलच. डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. आई, मी आणि यशोधरा आम्ही दोघेही श्रेयसला घेऊन देवळात जातोय. बर, गुरुजी आले तर अक्षयच्या लग्नाच्या मुहूर्ताविषयी बोलून घ्या. इथली काळजी करू नकोस, मी इथलं बघून घेते सगळं. पण देवी आईला साकडं घाला रे बाबांनो. माझी इच्छा होती यायची पण तब्येत साथ देत नाहीये. इथूनच नमस्कार करते रे बाबा. अरविंद, श्रेयसला गाडीत बसव. एक इम्पॉर्टंट कॉल आहे, तो करून आम्ही आलोच. डॅड, आराध्या आराध्या गाडीत जाऊन बसली. असं का बोलताय तुम्ही? खोट का सांगताय मला? अहो, ही काय आराध्या? काय बरे आहेत ना तुम्ही डॅड? श्रेयस बाळा इकडे ये. काय ग? मनोभावे देवी आईला नमस्कार कर. आता सगळं छान होणार आहे. अक्षयचं लग्न होणार आहे आता. आज गुरुजी येणार आहेत मुहूर्त काढायला. काय सांगतेस? इथं सुपर न्यूज आहे. चला मग तयारीला लागायला हवं ना आपल्याला. शॉपिंग वगैरे करायला लागेल. आराध्यासाठी मी माझ्या आवडीची साडी घेणार. श्रेयस, आपण आपण निघूया. येऊ, चला जाऊया. चल चल देवळात चल. सॉरी, मला जरा उशीर झाला. आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. तू इथेच थांबायचंय. तू आमच्या बरोबर येत नाहीयेस देवळात. आमचं गुरुजींशी बोलणं झालंय. इथे थांबून यू शुड सी टू इट की लवकरचा मुहूर्त काढला जात नाहीये. बर, गुरुजींना आम्ही सांगितलेलं आहेच, पण लेट्स बी अलर्ट, राईट? होत आहे. आई आग्रह करायची आणि नेमकं काहीतरी गडबड व्हायची ते व्हायला नको. हो ताई, जमेल मला. तू काळजी करू नको, मी आहे इथे. कट. हो ताई. श्रावणी आजी, तू इथे? बरं वाटलं मला. प्लीज बसा ना या. तुमचं काही काम होतं का? काही नाही ग, तू बस इथे. माझी नातसून काय करते ते बघायला आले होते. श्रावणी, लग्नासाठी तू खुश आहेस ना? खूप खुश आहे. आणि मला माहिती आहे हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होत. पहिल्यापासूनच आमच्या लग्नात एक ना एक अडथळे येत गेले. आजही जर तुम्ही मनावर घेतलं नसतं ना, तर हे सगळं इथवर आलंच नसतं. त्यात काही केल्यानंतर मनच हलण्यासारखं झालंय. आणि श्रेयस भाऊजींची ही अवस्था. त्यात तुमचा काही दोष नाही. उलट तू तर काही वाद घातला नाहीस, हट्ट केला नाहीस. आराध्यासारखे समजूतदार आणि प्रेमळ आहेस. आज आराध्या असती तर तुमचं लग्न बघून तिला खूप आनंद झाला असत. हो, तिची सगळी धडपड माझ्या लग्नासाठीच होती. यशोधरेशी भांडण होत तिच. या सगळ्या माणसांना तिने आपलंसं केलं होत.
सगळ्या घराला प्रेमानं बांधून ठेवलं होत. आराध्य गेली आणि बघितलंच ना श्रेयसची आणि या घराची काय अवस्था झाली ती. पण आजची तुम्ही काळजी करू नका, ताईचं हे स्वप्न होतं ना की हे घर नेहमीच एकत्र सुखी आणि हसत खेळत राहावं. ते स्वप्न मी पूर्ण करेन. आणि श्रेयस भाऊजींना पण यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. हे बघ, तुझ्यासाठी साडी आणली होती. तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. घे ना साडी, घे. आता थोड्या वेळात गुरुजी येतील खालती. ही साडी नेसून खाली. श्रावणी अगं तू रेडी? अरे अक्षय, ये बाळा, ये ये इथे ये. अक्षय, आता माझी भिस्त तुम्हा दोघांवर आहे. तुमचं आता लग्न होणार आहे. नुसतं लग्नच नाही, ह्या घराला तुम्ही दोघांनी बांधून ठेवायचंय. श्रेयसला सावरायचंय, निर्जीव घरात जीव ओतायचंय. आता ही जबाबदारी आमची. सुखी राहा. बर, ओके, बाय. गुड मॉर्निंग शनू बेबी. आता तुझा मूड स्पॉइल व्हायला काय झालं? ॲज इफ तुला माहीतच नाहीये. आय नो शनू बेबी. मॉम प्लीज, मला ना हे काहीतरी एक्सक्यूज नको देऊस. दोन दोन महिने करत ना, आज 6 महिने होत आलेत आणि तरीही तू त्या यश आंटीकडे जाऊन माझ्या आणि अक्षयच्या लग्नाबद्दल काहीही विषय काढत नाहीयेस. ती आराध्या मरून पण ना 6 महिने होऊन गेलेत. हो मला माहितीये, पण चुकीच्या वेळेस जर बंदुकीतून गोळी झाडली तर ती मिस फायर होते. अँड यू मस्ट अंडरस्टँड ना श्रेयसची कंडिशन. मॉम प्लीज, त्या श्रेयसचं कारण देऊन तुला कंटाळा नाही आलाय का? अगं 6 महिन्यापासून तो बरा नाही झालाय, तर आत्ता कसा बरा होईल? तो कायमचाच तसा झालाय आणि मी इकडे कायमचीच बिना लग्नाची राहणार आहे आणि तुलाही हेच हवंय असं वाटतंय मला. व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, या लग्नाची घाई तुझ्यापेक्षा मला जास्त आहे, कारण हे लग्न जोपर्यंत होत नाही ना, यशोधराच्या पैशाचा आपल्याला काहीच उपयोग करून घेता येणार नाही. यश म्हणजे सोन्याचा अंडं देणारी कोंबडी आहे. तुला काय वाटलं तिला मी असं सहज सोडेन? हॅव सम पेशन्स डार्लिंग. मी प्रयत्न करतेय ना. मस्त, तू प्रयत्न करत राहा आणि तिकडे ती इशिता. श्रावणी, ती सोन्याची अंडी घेऊन जाईल. आणि मॉम प्लीज, आधीच ना खूप उशीर झालाय. तू जर का आत्ताच यश आंटींच्या विरोधात असलेल्या गोष्टींना प्ले नाही केलंस ना, तर काय उपयोग आहे? हे बघ, आपल्या हातातून सगळं जाईल. मी तुला आधीच सांगते, इतर गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत म्हणा, पण तिचं असं एक सिक्रेट मला कळलंय जे समोर न येण्यासाठी ती अक्षयचं लग्न तुझ्याशी सहज लावून द्यायला तयार होईल. सिक्रेट कोणतं? तिचा लाडका आणि हुशार मुलगा, त्याला वेड लागलाय ही गोष्ट तिने सगळ्यांपासून लपून ठेवली. ती गेले 6 महिने त्याला घरातच ट्रीट करते, हे कोणालाही माहिती नाही आणि आपण नेमकं याच गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा. Nice. 6 महिन्यांनी आज पहिल्यांदा श्रेयसला बाहेर घेऊन जातोय. इतके दिवस त्याची ही अवस्था या जगापासून इन्व्हेस्टर्स पासून लपवून ठेवली आहे आम्ही. आता देवळ्यात सुद्धा लक्ष ठेवायला हवं. आमच्या सुनेला मारण्याची किंमत आम्हाला अशी मोजावी लागेल वाटलं नव्हतं. आई, तुझ्याकडे भीक मागते, काहीही कर पण आमच्या श्रेयसला पुन्हा उभारी दे. हा मोनिशा, बोल. हॅलो यश, कशी आहेस?
मी मस्त. तू पण मस्तच असेल ना? या ऑफकोर्स. हल्ली आपल्या सर्कल मध्ये आम्ही तुला खूप मिस करतो. एकही पार्टी अटेंड करत नाहीस? हा ऑफकोर्स, तुझा सगळा वेळ त्या श्रेयसला अटेंड करण्यात जात असेल ना. पुअर बॉय. ए त्याला फोन देतेस का? मी बोलते त्याच्याशी. श्रेयसला? अगं आम्ही बाहेर आहोत, तो तो घरी आहे. हा राईट. बिचारा श्रेयस, दुसरं ह्याशिवाय काय करू शकतो म्हणा. बट डोंट वरी यश, तुला ऑफिसच्या कामामध्ये काही मदत लागली ना तर मला सांग. या मी तुझ्यासाठी कायमस्वरूपी असेन. शुअर शुअर. नाही तसं अक्षय आहेच म्हणा. पण मला त्याचंही खूप वाईट वाटतंय. अक्षयचं आणि शनायाचं लग्नही किती लांबतंय ना. 6 महिने झाले, अजून किती वाट बघायची मुलांनी. काय ग, तुझा पलटी मारायचा तर विचार नाहीये ना? हे कसं आहे ना, जितका मोठेपणा जास्त तितका खोटेपणाही जास्त असतो. काय माहिती उद्या म्हणशील की मी कधी म्हणाले की अक्षयचं आणि शनायाचं लग्न मी लावून देईन म्हणून. मोनिशा, आम्ही दिलेला शब्द मोडत नसतो. डू यू अंडरस्टँड? सॉरी यश, पण मी अजून नाही थांबू शकत. हे बघ, हे जर लग्न आता नाही झालं तर माझी शनू बेबी पुन्हा डिप्रेशन मध्ये जाईल. तू मला आजच्याच लग्नाचं काय ते सांग, नाहीतर मग मला शनू बेबी साठी काहीतरी पाऊल उचलावं लागेल. जस्ट कीप युअर काम. ओके. नाही, मला आजच्या आज तुझा निर्णय हवाय. लग्नाची तारीख काय ते सांग, नाहीतर काय करणार आहेस?